हे बघ सुरुची, काय ते लवकर ठरव, कारण नोकरी चांगली आहे. ठरवीन. स्वतःहून फोन केलास याचा खूप आनंद झाला. आणि त्याहून जास्त आनंद तुझ्याशी बोलून झाला. मला परवापर्यंत कळवशील? ओके, बाय. लेडीज अँड जेंटलमॅन, मिस्टर हँडसम, मिस्टर युनिवर्स अँड मिस्टर इंडिया. कोणाचे फोटो आहेत बघ तर आधी. हे बघ, हा कसा आहे, हा कसा आहे, हे दीदी हा सांग ना, हा कसा आहे. फोटोवर मी कधीच मत देत नाही, पण कशाच्या संदर्भात विचारतेस? असंच ग, मला तर बुवा हा आवडला. स्मार्ट, हँडसम, टॉल, PhD आहे, चांगला $12,000 पगार आहे. पण काय करणार, मम्मी तुझ्यासाठी बघितलंय ना. व्हॉट रबिश. मला वाटलंच होतं तू अशी रिॲक्ट होशील, म्हणून मी मम्मीला परस्पर तुझ्या वतीने नाही सांगून टाकलं. अर्थात मम्मीला काही अगदीच निराश नाही केलं मी. म्हणजे? म्हणजे मी म्हणाले मला पसंत आहे मुलगा. काय काय म्हणालीस तू? मी म्हणाले मला मुलगा पसंत आहे. तू काय बोलते, समजताय का तुला स्वरूप? अगं तू अशी गोंधळल्यासारखी काय बोलतेस दीदी? किती सहजपणे बोलतेस तू. लग्न म्हणजे मजा वाटते का तुला? हे बघ दीदी, कधी ना कधी मी लग्न करणारच आहे. म्हणून काय असं? असं म्हणजे? म्हणजे त्या मुलाची तुला काहीही माहिती नाहीये आणि वेड्यासारखं म्हणते पसंत आहे मुलगा. दीदी खरं सांगू का, पसंत असणं आणि आयुष्यात ते मिळणं याचा बहुतेक वेळा संबंध नसतो. हे खरं आहे की माझा जन्म तिकडे झालाय. अमेरिकन आहे मी, पण नावापुरतीच. खूप वेगळे पडतो ग आपण तिकडे, त्यांच्यात मिक्स होण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही. दीदी मला जिथे सुरक्षित वाटेल, उबदार वाटेल, असं घर हवंय, संसार हवाय, हक्काचा माणूस हवाय, लग्न हवंय. तिकडे आहेत काही माझे मित्र, पण कुणी आयुष्यभराच्या बाता सुद्धा करत नाही ग. आणि काही तात्पुरतं म्हटलं ना की मला खूप भीती वाटते, अस्थिर वाटतं, भरोसाच वाटत नाही कुठल्याच गोष्टीचा आणि कोणाचाच. स्वरूप, स्वरूप काही घडलंय का? मम्मी आणि पप्पा त्यांचं काय? तुला काहीच माहित नाहीये दीदी. सांग ना पण मग. मम्मी एकसारखी रडत असते, स्वतःच्या नशिबाला दोष देत असते, सारखी भांडण होत असतात त्यांच्यात. कसली भांडण? मम्मीला पप्पांबद्दल कायमचा संशय आहे. अर्थात पप्पाही तसलेच आहेत म्हणा. आय नो. तसलेच म्हणजे? स्वतःला हवी ती बाई मिळवणारे, रँक वुमनायझर. स्वरूप खरंच दीदी तुझी शपथ? कधीपासून? मला आठवतंय तेव्हापासून. काय मिळालं ग मम्मीने आयुष्यात? पप्पांसाठी एवढा त्याग केला, सतत त्यांच्या पाठीपाठी राहिली, तुलाही सोडून. आज काय किंमत आहे तिची? लव्ह मॅरेजचा काही भरोसा नाही, आणि तुझ्यासारखं काही घडलं तर? तरीही भरोसा नाहीच. म्हणून मी ठरवलंय सगळं मोजून मापून करीन आणि ते मिळवीन. माझा विश्वास आहे पूर्ण लग्नावर. हो आहे माझा विश्वास. म्हणूनच आता मोजून मापून आणि चोखंदळपणे जगायचं. खूप झाली फरफट दीदी. जशी तू तुझ्या भूमिकेवर ठाम आहेस ना, तशी मलाही माझी दिशा शोधायची आहे. आपल्या या इंडियाच्या व्हिजिटला आता काही अर्थच उरला नाही. मी ठरवलं होतं की एखादा आठवडा राहायचं आणि सुरुचीला बरोबरच घेऊन जायचं. तुम्ही मात्र अगदी सगळ्यावर पाणी फिरलं. कामापुढे नाहीलाच असतो कमल. काही सांगू नका मला. मला माहिती आहे तुम्ही असं अचानक लवकर जायचं का ठरवलं. सगळा त्या दिवशीचा राग आहे. अरे कसला, कुठल्या दिवशीचा राग? आपण आलो त्या दिवशी जेवताना आई जे बोलली त्याचा, नक्की त्याचाच. मुळात आपण इथे का आलोय, कुणासाठी आलोय हे लक्षात न घेता परस्पर तुम्ही परत जायचं ठरवून टाकलं. खरंच का हो तुम्हाला सुरुचीच्या भविष्याची काळजी वाटत नाही?
उगाच काहीतरी वेड्यासारखं काय बोलतेस? का विचारू नको? सांगा ना, इथं आल्यापासून तुम्ही सुरुचीसाठी काय केलं? आता का गप्प बसलाय? काय केलं असेल नसेल तो पुढचा भाग आहे, पण निदान तिच्यासाठी रडत बसलो नाही. बोला, असंच बोला. तुमच्या पावलावर पाऊल टाकून ती स्वरूप सुद्धा मला आता असंच वाटतेल ते बोलायला लागली आहे. येतं मला रडू, कारण पोटच्या पोरीचं दुःख जाणवण्या इतकं, पोचण्या इतकं माझं मन अजून जिवंत आहे. What do you mean by that? जाणवलेलं दुःख दर्शवण्याचा रडणं हा एकच पर्याय? नाही, रडणं हा एकमेव पर्याय नाही. पण तुमचा हा पदोपदी जाणवणारा अलिप्तपणा, कोरडेपणा बघितला की वाटतं तुम्हाला मनच नाहीये. आपल्या नात्याविषयी कल्पना आहे मला. वाईट याच गोष्टीचं वाटतंय की तुमच्या लेखी आता मुलींनाही काही स्थान नाही. संपली तुझी बडबड? करू मी आता माझं काम. सांगितलंस ना तू तिनीला सुरुचीशी बोलायला? बोलेल ती. हे बघ मग, तुला ही जी गोष्ट बोचते ना, त्याची वस्तुस्थिती अशी आहे की तू जरी सुरुचीची आई असलीस तरी निनीच तिला जवळची आहे आणि असणारच. स्पष्टपणे बोलतोय, रागव नकोस. ही जी तुला सुरुचीच्या भविष्याची चिंता वाटते ना, हा एवढ्या वर्षाचा पश्चाताप आहे. ती एक वर्षाची असताना आपण तिला इथे सोडून गेलो, तेव्हाच आपण तिला कायम चिमकलो. तुला कळलं नाही कळलं हा तुझा प्रॉब्लेम आहे, पण श्रीरंगच्या मृत्यूचं कारण करून जर तू त्या पश्चातापाचं निरसन करणार असशील तर ते शक्य नाही. ये सुरुची. आईनी भेटायला सांगितलं, काय काम होतं का? हो, उद्या निघतायत ही दोघं. हे बघ सुरुची, कमलने आग्रह केला म्हणून बोलते मी तुझ्याशी. मला माहिती आहे, आईने एका मुलाचं नाव सुचवलंय त्याविषयीच ना? नाही, त्या मुलाबद्दल नाही. तुझ्या आईने जी चूक केली ती तू करू नयेस, पण त्या मुलाबद्दल मी बोलत नाही आहे. एकंदरीतच सुरुची, पुढचं काय ठरवलंयस? मी सुद्धा याबद्दल बोलायचं नाही का तुझ्याशी? या विषयावरून तुझ्या आईला किती काळजी वाटते तुला माहिती आहे, पण मुख्य म्हणजे मला जाणून घ्यायचंय. हे बघ सुरुची, तू इथे आलीस तेव्हा अस्वस्थ होतीस, त्यामुळे तेव्हा मी काही बोलले नाही, पण त्यानंतर सगळेजण इथे आले, चार दिवस बदल मिळाला, आता बोलावं असं वाटतंय म्हणून बोलते मी. मी प्रयत्न केला तर चालणार आहे ना तुला? नाही, नाही,
बर तू काय करतेस याची जाणीव आहे ना तुला? काय झालं? बरोबर हाच प्रश्न तुम्हाला 6 वर्षापूर्वी विचारला होतास जेव्हा मी इथे आले होते, म्हणजे तू बोलावून घेतलं होतंस. श्रीरंगच्या आणि माझ्या नात्याविषयी मैत्रीविषयी तुला कळलं होतं तेव्हा. हाच प्रश्न विचारला होतास की तू काय करतेस याची जाणीव आहे का तुला? आणि निनी, तेव्हा मी जे उत्तर दिलं होतं तेच आजही देते. हो, मला पूर्ण कल्पना आहे मी काय करते त्याची. सुरुची, तेव्हा आणि आत्तामधला फरक तुला कळतोय का? अगं, तेव्हा श्रीरंग होता तुझ्यासोबत. खूप बरं वाटलं नाही, म्हणजे आज समजतंय की तू श्रीरंगला कुठेतरी ऍक्सेप्ट केलं होतंस. खरंच खूप बरं वाटलंय समजून. झोप तू. सॉरी, केलास नाही नील फोन? त्यांच्याशीच बोललो. काय म्हणाले? सांगितलं तुझ्या कावेळीविषयी. मग काहीच म्हणाले नाहीत. म्हणजे एकतर्फी संभाषण झालं. मी इकडून बोलत होतो पण पलीकडून काही उत्तरच नाही. मग काय समजायचं ते समजलो. सुरुची, हे खरं तर अपेक्षितच होतं, पण केवळ तू आजारी आणि तुझी इच्छा म्हणून मी केला फोन. चौकश. एवढ्या कोरडेपणाने वागली ती? श्रीरंग, अरे लहानपणापासून माझी सगळी आजारपणं तिनेच काढलेत. कित्येकदा सुट्टी घेऊन उषाशी सुद्धा बसली. नुसतं म्हणाली असती ना ये, तरी सुद्धा प्रवास झेपणार नाही हे जाणूनही गेले असते मी. आता बरं तुझं तुलाच व्हायचंय ना, मग काय एवढं ती नाही म्हणाली तर? तो तिचा प्रश्न आहे, तू सोडतो विचार. प्रश्न नाही, हट्ट आहे तो तिचा. मी घेतलेल्या निर्णयाची किंमत मोजायला लावते ती. श्रीरंग, ती कितीही अलिप्तपणे वागो, या क्षणाला तिला सुद्धा अस्वस्थता भेडसावत असणार. बोलून दाखवायचा तिचा पिंड नाही, कारण कुठलीही गोष्ट बोलणं म्हणजे अप्रत्यक्षपणे कबुली देणं. पण मला खात्री आहे
एक ना एक दिवस ती हे सगळं स्वीकारेल, नक्की स्वीकारेल. निनीला त्रास द्यायचा नाही. त्रास कसला पप्पा? अगं म्हणजे जिला जे पटतंय त्याप्रमाणे वाग. हां बाय. हे घ्या. हे काय आणखी? 12-14 तासांचा प्रवास आहे, त्याच्यानंतर फ्लाईट आहे मध्यरात्रीची. जेवणाचे हाल नकोत. ओके, पुढच्या बाजूलाच ठेव. ठीक आहे, थँक्यू. सुरुची, काळजी घे तब्येतीची आणि आता सगळे विचार बिचार मनातनं काढून टाक. लवकर या अगं दोघी जणी, मी वाट बघते. काय काय ठरवून आले होते मी, पण चल कमल उशीर होतोय, चल निघ आता. चला चल. हा निनी येतो, पोचल्यावर फोन करा. ऑफकोर्स बाय. हाय सुरुजी. लक्ष्मी जरा फोन बघ. हॅलो. हो 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 आहेत. एक मिनिट हा बाईसाहेब, श्रीदानच्या घरून फोन आहे. हॅलो. हां बोला. हो का, बरं. नाही मी संध्याकाळी चक्कर मारेन. संध्याकाळी आपल्याला श्रीदानकडे जायचंय. कोण श्रीदान? आजोबांचे मित्र का? त्यांची तब्येत बरी नाहीये, भेटून येऊ त्यांना. 4 वाजता तयारा. उशिरा गेलं तर नाही का चालणार? आम्हाला फिल्म बघायची होती. सिनेमा नंतरही बघू शकतेस तू स्वरूप, आणि नाही बघितले तसले अर्थहीन सिनेमे तर काही बिघडत नाही. 4 वाजता तयार राहा. माय गॉड, काय झालं स्वरूप? काय नाही, मम्मी आणि डॅडी जात आहेत ना जात आहेत तो तिथं सुरू. आता कोण ती श्रीदा? आपला काही संबंध आहे का त्यांच्याशी? जायचं असेल तर तिने जावं नाही ती ना, आपल्याला कशाला नेते ती? शी, मला वाटलं होतं मम्मा डॅडी गेल्यावर चांगली मजा करता येईल, मस्त ऐश करता येईल, तर इथे काहीतरी वेगळीच चिन्ह दिसत आहेत मला. तिने पहिल्यांदा सांगितलं म्हणून ठीक आहे, परत परत बोलली ना तर ऐकून घेणार नाही मी तिचं. ठीक आहे स्वरूप, हे बघ काहीतरी विचार करूनच तिने आपल्याला सांगितलं असणार. विचार करून काही नाही दिदी, तुला सांगते मम्मीने नक्की निनीचे कान फुंकले असणार. हे तर कॅसेटचं तिला कळायचं काहीच कारण नव्हतं. त्या कॅसेटचं प्रकरण लवकरच बंद होणार बहुतेक. काहीतरी नवीन पर्याय शोधायला लागतील, काही अवघड नाही आहे. एनिवेज, हे दिदी काल रात्री तू आणि निनी काय बोलत होतात ग ममाने सुचवलेल्या मुलाविषयी? हो. तू नाही म्हणालीस ना, म्हणजे हो म्हणशील आणि माझ्यामध्ये येशील उगाच. नाही म्हणूनच सांगितलंय, काळजी करू नकोस. गुड, मग काय चलो आता कालची कॅसेट परत करून येऊ, जरा फिरून येऊ, 4 वाजेपर्यंत तरी मजा करू. दिदी तू सांग ना निनीला आपण बाहेर चाललोय ते. सांग की तूच. नाही नको, मला ती नाहीच म्हणेल, शिवाय 10 प्रश्न विचारेल आणखी. तू सांग ना, काहीतरी काम आहे म्हणून सांग ना. ना ना प्लीज, जा ना प्लीज, जा ना प्लीज. थँक्यू.